विषय हा आहे की शिवसेनेचे जे विचार आहेत बाळासाहेबांचे, हे कुठेतरी हरवताना आज शिवसेनेमध्ये दिसत आहेत, आणि याचं कारण काही मुठभर लोक आहेत, तर ह्यांना विरोध करणं हा ह्याच्या मागची भूमिका आहे. प्रत्येकाची अनेक 5 वर्ष प्रचंड मोठ्या प्रमाणात गळचेपी झालेली आहे, आणि हे करणारी काही मुठभर माणसं आहेत. शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आपल्यासोबत आहेत. ताई, एवढ्या दिवस आपण उद्धव ठाकरे यांना समर्थन केलं होतं, आज तुम्ही शिंदे गटामध्ये सामील झालेला आहात, काय सांगा? नाही, उद्धवजींना समर्थन हे नेहमीच आहे आणि आयुष्यभर राहील, कारण माननीय उद्धवजी, माननीय आदित्यजी, रश्मी वहिनी किंवा अगदी बाळासाहेब ठाकरे सुद्धा हे आमचे नेहमीच पूजनीय आहेत, आमच्यासाठी ते दैवत आहेत, त्याच्यामुळे त्यांना सोडून आम्ही कुठेच गेलेलो नाही आहे. परंतु बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी शिवसेना, या शिवसेनेसाठी हे जे सर्व आमदार मुख्य आपले एकनाथजी शिंदे आपले मुख्यमंत्री जे प्रयत्न करत आहेत, त्या प्रयत्नाला कुठेतरी पाठिंबा म्हणून आज मी त्यांच्यासोबत इथे आले. काही आपलं अलिबागचं जे भाषण आहे त्याच्यामध्ये आपण असे जे बंड पुकारलेले आहे ते आमदार आहे त्यांच्या विरोधामध्ये आपण वक्तव्य केलं होतं, आज अचानक मध्ये तुम्ही पलटी मारलेली आहे, एकंदरीत आपली भूमिका आपण बदलली? पलटी मारलेली नाहीये. एक लक्षात घ्या की शिवसैनिक हा खूप भावना प्रधान असतो, तो मनाने विचार करतो. जेव्हा ह्या गोष्टी घडल्या तेव्हा मलाही कुठेतरी धक्का बसला, अरे हे कसं झालं असं वाटलं. परंतु जेव्हा आम्ही त्यांच्या भूमिका ऐकल्या, त्या एकनाथ शिंदे साहेबांबद्दल त्यांचं मत ऐकलं, तेव्हा आम्हाला वाटलं अरे प्रत्येक शिवसैनिकाला हेच वाटतंय की बाळासाहेबांच्या विचारांपासून शिवसेना ही कधीही दूर गेली नाही पाहिजे. आणि हे जर काम काही ठराविक काही मुठभर माणसं करत असतील तर मला वाटतं ह्याला कुठेतरी विरोध करणं हे प्रत्येक शिवसैनिकाचं कर्तव्य आहे, कारण बाळासाहेबांची शिवसेना ही आम्हाला जीवापेक्षा प्यारी आहे. उद्धव ठाकरेंवरती एक आरोप लावला जात आहे की वारंवार की ते कोणत्याच नेत्यांना किंवा आमदारांना कार्यकर्त्यांना भेटत नाही, कसं पाहता या आरोपाकडे? मला इतर जणांचं माहिती नाही, परंतु मी माझ्या बाबतीत सांगेन की उद्धवजी असेल किंवा आदित्यजी असेल यांनी प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला सपोर्ट केला. प्रत्येक कुठलीही घटना घडत असेल किंवा कुठलीही मदत हवी असेल तर नक्कीच त्यांनी केलेली, याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. विषय ठाकरे कुटुंबियांना विरोध करण्याचा नाहीच आहे. विषय हा आहे की शिवसेनेचे जे विचार आहेत बाळासाहेबांचे, हे कुठेतरी हरवताना आज शिवसेनेमध्ये दिसत आहेत, आणि याचं कारण काही मुठभर लोक आहेत, तर ह्यांना विरोध करणं हा ह्याच्या मागची भूमिका आहे. मात्र म्हटलं जातं की ईडीमुळे हे सर्व. बघा, मी आता आज माझ्याबाबत म्हणाल तर मी आमदार नाही आहे, खासदार नाही आहे, नगरसेविका सुद्धा नाही आहे, मी माजी नगरसेविका आहे. मला ईडी काडी बॉक्स डब्बे बॅगा काहीही मिळालेलं नाही आहे, आणि मी माझ्या घरातलं कोणीही शिवसेनेत नाही आहे, माझे आई बाबा काका मामा कोणी नाही आहे, मी एकमेव आहे. आणि मला वाटतं की सैनिक हा प्रामाणिक असतो, आणि जे प्रामाणिकपणे वाटतं ते करायला तो कधीही कचरत नाही, आणि मला प्रामाणिकपणे वाटलं की या सर्वांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. काय सांगा, आपण आपली जशी भूमिका बदलली, अजून काही जे नगरसेविका आहेत माझी नगरसेविका ते पण तुमच्यासोबत येते? नक्कीच, कारण आज मी जी भूमिका मांडते, मी जे बोलते आहे, हे प्रत्येक शिवसेनेच्या मुंबईतल्या नगरसेवकाचं म्हणणं असं आहे, आणि कालांतराने हे आपल्यासमोर येईलच की प्रत्येकाची अनेक 5 वर्ष प्रचंड मोठ्या प्रमाणात गळचेपी झालेली आहे, आणि हे करणारी काही मुठभर माणसं आहेत, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कालांतराने प्रत्येक नगरसेवक हीच भूमिका मांडताना तुम्हाला दिसेल.